अरे मेले का बदौ तो है इसका है ए ए ओ ब्रेक गुरुजी काय रे तुम्हाला एक आनंदाची बातमी द्यायची आहे काय काय आज आपल्या शाळेला 100 वर्ष पूर्ण झाली आहेत काय सांगतोस काय म्हणजे तुम्ही 100 वेळा माझी शाळा घेतली गुरुजी काय आम्हाला शाळेत यायला आवडत नाही मग आम्ही कोणाची कशाला शाळा घेऊ गुरुजी आपल्या शाळेला 100 वर्ष पूर्ण झालेत की नाही हो मग त्यानिमित्ताने आज आपण आपल्या शाळेत कार्यक्रम ठेवूयात चालेल लावण्यांचा काय हो अरे काय वेड आहेस का तू का अरे आपल्या शाळेचे हे आजीव सभासद समोर बसलेत बघतोयस ना हे बघ हे प्रशांत लोके अरुण कदम प्रदीप पटवर्धन अंशुमन विचारे कमलाकर सातपुते पॅडी कांबळे वैभव मांगले सुहास परांजपे लावण्यांचा कार्यक्रम ठेवला ना ते हे सगळे आजीव सभासद आजीव जाईपर्यंत नाचतील अहो गुरुजी आपण जर शाळेत लावण्यांचा कार्यक्रम ठेवला तर खूप माणसं येतील खूप गर्दी होईल अरे ही माणसं येऊन फायदा काय का शाळेचं पावित्र्य नष्ट होईल आपल्या गुरुजी असं काय करताय खूप माणसं जर शाळेत आली तर आपल्या शाळेचा फायदाच फायदा होईल अरे हो पण ही गर्दी झाली तर गर्दी होऊन फायदा काय आपण काय गर्दीत पाकिटं मारणार आहोत का काय चिंदी चोर विचारायचा मास्तर गुरुजी असे आपण चिंदी चोर गेम करायचे नाहीत मग हो गर्दीचा फायदा म्हणजे खूप खूप लोक येतील आणि त्यांना शाळेचं महत्व कळेल हो आणि त्यांना हे कळेल की तुम्ही मला काडीचंही महत्व देत नाही हो हो हे बरं त्यांना कळू देऊ आम्ही गुरुजी आम्ही त्यांच्या समोर तुमचा अजिबात अपमान करणार नाही प्रॉमिस प्रॉमिस त्यांच्या समोर आम्ही तुमची पूजाच घालू तुमची पूजा करू नाही नाही नको नको आज देव बनून पूजा कराल आणि उद्या विसर्जन कराल हो हो असं का बोलता तुम्ही असं बरं करू आम्ही गुरुजी हो आपल्या शाळेत लावण्याचा कार्यक्रम ठेवूयात त्यासाठी मला 500 रुपये द्या ना 500 रुपये चालेल चालेल पण नेमकं बोलवणार आहेस कोणाला 500 रुपये द्या बित्या रूपकलाला बुक करून टाकतो कोण रे रूपकला कोण रूपकला ते ना लावणी क्वीन आहे हो मस्त सॉलिड दिसते एकदम मस्त सॉलिड आहे ती अरे मास्तर लाजले पुन्हा पिंजरा होणार अरे मोरू हे मला सांग 500 रुपयात रूपकला बुक होईल का बुक होईल ना होईल न व्हायला काय झालं चालेल मी हे 500 रुपये घे द्या मास्तर द्या शाळेच्या वर्धापन दिनासाठी तुम्ही 500 रुपये खर्च नाही करू शकत तर तुम्ही काय मास्तर थू असं म्हटलं असतं जर तुम्ही पैसे दिले नसते तर देतोय ना मी पैसे देतोय ना द्या हे हे आणि हो 500 रुपये उडवू नकोस तिच्यावर काही नाही मास्तर हो रूपकलावर जर 500 रुपये उडवले तर तो तिला तिचा अपमान वाटतो हो मग ती पोस्टाने पैसे परत पाठवते नक्की पाठवते ना हो मास्तर येऊ मी ये ये रूपकलाला बुक करून येतो हो मास्तर तो जो राणीबागेत शिकवतो असं मला वाटायला लागलं आला घोडा आला ये म्हणजे या वर्गात दोन दोन घोडे आहेत गुरुजी कोण दुसरा घोडा कोण तुम्ही काय काय झालं काय गुरुजी काय काय आज आनंदाची बातमी आहे
काय तू बाप होणार आहेस? तुम्ही जिवंत असेपर्यंत काय ते शक्य नाहीये गुरुजी. बंडू, मग आनंदाची बातमी कसली आहे गुरुजी? काय रे, आज शाळेला 100 वर्ष पूर्ण झालेत गुरुजी. काय सांगतोस का? शाळेला 100 वर्ष पूर्ण झाले ते मला माहिती आहे. पुढे बोल. अहो पण गुरुजी, माझं ऐकून तर घ्या ना आधी. काय? अहो या आनंदाच्या निमित्ताने आपण शाळेमध्ये कार्यक्रम भरवूया. झाले. कुस्तीचा? नाही, महिलांच्या कुस्तीचा. झाले. वा 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 बंडू, काय काय रे, मध्येच व्हायब्रेटर? हे तुमच्यासारखा जनरेटर आहे ना समोर. हे बघ, शाळेत जर कुस्तीचा कार्यक्रम ठेवला तर मास्टर तर मारामाऱ्या करतीलच, पण वर्गातली मुलं सुद्धा मारामारी करायला शिकतील. हे तुम्ही जे काय शिकवता ना त्यापेक्षा ही मारामारी शिकलेली कधी चांगलं गुरुजी. गुरुजी काय? अहो विचार करा तुम्ही, नीट डोकं नसलं तरी विचार करा. अहो शाळेमध्ये भव्य महिलांचे सामने भरवले. भव्य महिलांचे सामने? महिलांचे भव्य कुस्तीचे सामने भरवले तर शाळेमध्ये तोबा गर्दी होईल, तोबा गर्दी. लोक कोण जिंकणार ह्याच्यावर पैसे लावणार. मग ते हरणार, मग आपण भरपूर पैसे कमवणार आणि श्रीमंत होणार. आणि समज लोक जिंकली तर? म्हणजे असं शक्यच नाहीये गुरुजी. जी मल्ल जिंकते असं आपल्याला वाटलं ना आपण तिला आधीच हरायला सांगायचं. बंडू, एक नंबरचा हलकट माणूस आहे. तुमचाच विद्यार्थी आहे मी गुरुजी. पण 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 त्या मल्लाला सांगणार कसं आपण? कसं सांगणार म्हणजे? मी सांगणार ना, मल्ल माहितीये ना, मला माहितीये ना, मी जबाबदारी घेईन तिची. ही जबाबदारी कधीतरी माझ्यावर पण टाक ना प्लीज. असं वागतो ना तुम्ही माझ्याशी? त्याआधी 500 रुपये द्या. 500 रुपये कशाला? अहो गुरुजी, ती जी मल्ल आहे ना तिला आधीच जाऊन सुपारी द्यायला हवी गुरुजी. हो हो, चालेल चालेल, हे घे 500 रुपये. पण तिला कुस्ती खेळायची सुपारी दे, त्यात माझे पैसे देऊन माझीच सुपारी देशील. तुमच्यावर कोण खर्च करणार? असे खर्च करणार नाही मी गुरुजी. द्या 500 रुपये द्या. चल मम्मी येतो. हा धन्यवाद गुरुजी. असू दे असू दे. आज मी 500 रुपयाचा झोल केलाय. मी पण आज 500 रुपयाचा झोल केलाय. म्हणजे आपल्या दोघांकडे आता 1000 रुपये झाले. आता या 1000 रुपयात आपण दोघच काय अख्ख्या गावाला पार्टी देऊया. आपल्या गावातला तो गावठी डीजे आहे ना हुशार, त्याला पण मी बुक केलाय रात्रीसाठी पार्टी.
मोरू मोरू पेंट छोर मास्टर पेंट छोर मास्टर पेंट छोर मास्टर पेंट छोर उभा करेन आणि खालून पेटून देईन बेंच.